अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। आता मग आता तुम्ही संघर्ष यात्रा काढलाय म्हणून का सगळं माफ असतं का? मला कळत नाही आपण असं का म्हणताय। संघर्ष यात्रा काढली म्हणून तुम्हाला गिफ्ट दिलं। आता मला असं वाटतं जर ते प्रामाणिक आहेत असतील तर त्याला घाबरण्याचं कारण आहे ना। आणि म्हणून मी आधी सांगतो की सगळ्या गोष्टीचे रेट द्यायला होते त्यावेळेला आधी सगळं निरीक्षण केलं जातं, सर्च केला जातो, त्याची सगळी माहिती मिळवली जाते आणि नंतरच रेट होते। आता त्यात काही संशयात्मक आढळलं असेल तर त्या दृष्टीने आता तपास सुरू आहे। नसेल काही त्यात सापडणार ते जर त्या पेक्षा देतील तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही। मला वाटतं छापेमारी संपूर्ण देशभर चाललेली आहे। जेवढे मोठमोठे लोक आहेत ज्यांच्यावर संशय आहे त्या लोकांवर सगळ्यांवर छापेमारी चाललेली आहे। याच्यामध्ये चुकीचं आहे, गैर आहे असं म्हणण्याचं कारण नाही। आता तुम्ही जर काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचे मला वाटतं कारण नाही। आज आपण देशभर ही सगळी स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी चाललेली आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। आणि त्यामुळे कुठे राजकीय आकाशातून केलं यातून केलं मला वाटतं असे गैरसमज हे पसरता कामा नये। तुम्ही काही केलं नसेल तुम्हाला घाबरण्याचं अजिबात त्या ठिकाणी कारण नाही मला असं वाटतं आहे। आणि म्हणून अधिकाऱ्यांनी आधी असं डायरेक्ट जाऊन रेड करत नाही। अधिकारी आधी सगळी त्याची तपासणी करतात, सगळे कागदपत्र बघतात, त्याच्यावर मोठं सर्च करतात आणि नंतर जाऊन त्या ठिकाणी रेड करतात। असं कुठेतरी सांगितलं की जा रेड कर अशी रेड कुठे होत नसते। आधी पूर्ण सर्च केला जातो, काही जर डाऊटफुल आढळलं संशयात्मक काही त्या ठिकाणी आढळलं तरच मग त्या ठिकाणी ज्या केंद्रीय संस्था असतील इन्कम टॅक्स असेल या जाऊन त्या ठिकाणी रेड करतात। अशा पद्धतीची स्वच्छता मोहीम आपल्याला वाटते आपण आता म्हणत आपल्याला माहिती आहे मोदींनी सांगितलेलं आहे त्यांना देशात सगळ्या स्वच्छ करायचं आहे। दोन नंबरवाले आहेत त्यांना कंट्रोल करायचं आहे, तर अनधिकृत पैसा आहे तो बाहेर आणायचा आहे। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा तर हा 9 वर्षाचा संकल्प आहे। मग त्या दृष्टीने आता आपण बघतो देशातल्या मोठ्यात मोठ्या लोकांवर सुद्धा रेट झालेले आहेत। कुणावर नाही झाल्यावर तुम्ही मला सांगा। आता आपण बघतो जळगावपासून धुळ्यापासून जालन्यापासून सगळ्या ठिकाणी रेट चाललेले आहेत। आणि म्हणून यांच्यावर झाले म्हणून मग आमच्यावर का केली असं समजण्याचं कारण नाही। संदर्भात शरद पवार आणि पंकजा मुंडेंची संयुक्त बैठक झाली। या बैठकीमध्ये पंकजा मुंडेंनी सरकारला इशारा दिलेला आहे की गोपीनाथ महामंडळाच्या मतमधून कुठलंही काम होत नाहीये, आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे। ऊसतोड कामगारांच्या बाबतीमध्ये मुंडेजींनी नेतृत्व सुरुवातीपासून केलेलं आपल्याला माहित आहे। त्यांच्या नावाने आम्ही महामंडळ त्या ठिकाणी काढलेलं आहे। आणि म्हणून पंकजाचाही जर त्यांची बाजू घेत असतील तर तो अवघं काही नाही आहे। सरकारमध्ये तर त्यांनी असं मला असं वाटतं की त्यांचा हक्क जो आहे त्यांचा अधिकार आहे तो जोपासला गेला पाहिजे। त्यात वाईट काही असं मला वाटत नाही। काल मी बोलत त्यांच्यावर लोक म्हणतात त्यांना वेड्याच्या हॉस्पिटलात पाठवू नका, त्यांचा DNA टेस्ट करा। मी पुन्हा सांगतोय ज्या पद्धतीने ते सनातन हिंदू धर्माबद्दल बोलतात, देवदिकांवर सगळ्या टीका करतात, मंदिरांवर बोलतात, साधू मंतांवर इतकं घाणेरडं टीकापंडी ते करतात फक्त मताच्या लालसेपोटी। त्यांच्या मतदारसंघात अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना कसं मला त्यांना हेरता येईल, त्यांची मतं मला कशी घेता येतील, त्यासाठी आमच्या देवांना वाटेल ते बोलायचं, वाटेल बेछूट बोलायचं। आखे आजचा त्याचा विषय नाही आहे। सुरुवातीपासून ते इतके घाणेरडे स्टेटमेंट सगळ्या धर्माबद्दल करतात आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचा DNA टेस्ट केला पाहिजे। वेडागिडीचा अस्पताल चालणार नाही आणि अशा पद्धतीने का बोलतात असा एकही माणूस बोलू शकणार नाही देशामध्ये। आज संपूर्ण देश राममय झालेला आहे। आज अयोध्येच्यासाठी सर्व डोळे लावून बसलेत 22 तारखेसाठी, सर्व देशभर दिवाळी साजरी होते आणि हे उपटसंभ असे वाटतो वेडेवाकडे स्टेटमेंट देऊन प्रसिद्धी कसा येईल। त्यासाठी मग मी देवालय काही बोलेल, वेडेवाकडं बोलेल, घाणेरडी टीका टिप्पणी करेल, हे असं चाललेलं आहे। बरं त्याला खडसेंना म्हणा आता निवडणुका जवळ आहे, तुम्ही उभे राहा लोकसभेला उभे राहा विधानसभेला उभे राहा म्हणजे लोक तुम्हाला सांगतील अपयश कोणाचं आहे यश कोणाचं आहे। म्हणून उगाच तोंडाची वापस सोडू नका, मतदारसंघात एकदा निवडून द्या आणि ते म्हणतात लोकसभेला उभं राहतोय त्यांनी लोकसभेला उभं राहावं आणि जोडून देऊन दाखवावं। चॅलेंज म्हणजे काय प्रश्नच नाही। ते म्हणतात मी उभा राहतो उभा राहतो, त्यांनी उभं राहावं लोकसभेला आणि निवडून दाखवावं। त्यांनी कुठून रावेर मधुरा मुक्तनगर पुढचा मतदारसंघ करा। माझा कुठेही लोकसभेचा विचार या ठिकाणी नाहीये, माझी चर्चा तुम्हीच त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे। मी आमदार आहे त्या ठिकाणी आमदार म्हणूनच राहणार आहे, राहील। पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तो देईल। त्यांनी म्हटलं आमदार तो करावं दुसऱ्या कामात लागतो, मी दुसऱ्या कामामध्ये त्या ठिकाणी जाईल, परिवारातल्या कामामध्ये मी त्या ठिकाणी जाईल,
मला कुठे सत्तेची हाव नाही की बा इकडे नाही भेटलं, इकडे पडला की तिकडे, तिकडे नाही भावलाला भेटलं की तिकडे, इकडे चोऱ्या कर तिकडे माऱ्या कर असा हा उद्योग मी करत नाही. मी संघाचा स्वयंसेवक आहे, मी पक्षाचा एक शिलेदार आहे, बाकी त्यांचं त्यांना लखलाभ. आता मला हे काही माहिती नाही अजून, तुम्हाला माहिती आमच्या पक्षाची पद्धत कशी आहे, कोणाला कुठलं तिकीट दिलं जाईल, कोण आमदार बनेल, कोण खासदार बनेल, कोण मंत्र्याचा खाली आमदार बनेल हे काही सांगता येत नाही, आणि कोण मुख्यमंत्री बनेल हे सांगता येत नाही. पक्षश्रेष्ठी आमच्या सगळ्या तसे बारकाईने लक्ष असतं त्यांचं, सर्वांना सोबत घेऊन, सर्वांना म्हणजे अगदी जात पात धर्म याचा सगळा विचार करून, सगळ्या गोष्टीने भौगोलिक विचार करतील, आणि अशा दृष्टीने लोकांना त्या ठिकाणी तिकीट दिलं जातं. त्याचबरोबर मुख्यमंत्रीसुद्धा असंच केलं तर आपण बघितलं त्या निवडणुकीत, म्हणजे तुमच्या ध्यानीमनी नसतील अशा लोकांना मुख्यमंत्री केलेला आहे. मला वाटतं हा निर्णय सगळा पक्षाचा आहे आणि योग्य निर्णय ते घेतील. शिवसेना शिंदे गटाने अजित पवार गटाला समान जागांचं वाटप झालं पाहिजे ही माझी अपेक्षा. हे बघा सगळेच गट आता जागा मागतायत, सगळ्याच मतदारसंघामध्ये हा म्हणतो अमर द्या, तो म्हणतो अमर द्या, तो म्हणतो अमर द्या, हे चाललेलं आहे. तीन पक्ष आहेत, तीन आम्ही मिळून त्या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत. प्रत्येक मतदारसंघात बघा तुम्ही, सगळे म्हणतात की आम्हाला ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, ती आम्हाला मिळाली पाहिजे. मागणे कामाचं प्रत्येकाचं, शेवटी निर्णय जो होईल तो तिन्ही पक्षाची सृष्टी बसतील, दिल्लीचे आमचे हायकमांड असतील, आणि ते बसून निर्णय घेतील. पण पुन्हा सांगेल की आम्ही सगळे अतिशय एकोप्याने अतिशय सगळं मिळून या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत. आमच्यामध्ये कुठेही मिठाचा खडा पडणार नाही, आमच्यामध्ये कुठेही दुफळी होणार नाही. जशी आता सध्या इंडिया आघाडीमध्ये चाललेली आहे तसं आमच्यामध्ये काही होणार नाही, आणि आमचं लक्ष फक्त आता लोकसभा आहे 2024 आहे. मोदीजींना आम्हाला त्या ठिकाणी पंतप्रधान पुन्हा करायचं आहे, आणि महाराष्ट्राला 100% योगदान त्या ठिकाणी महाराष्ट्राला द्यायचं आहे. मी तुम्हाला ते सांगतो की त्यांना तयारी आता किती करू द्या, त्यांच्यामध्ये एकमत नाही आहे. अर्धे म्हणतो शिवसेना म्हणतो आम्हाला 22-25 जागा पाहिजे, 50% जागा त्या मागतायत. काँग्रेस म्हणतो आम्हाला इतक्या जागा पाहिजे, राष्ट्रवादी म्हणतो आम्हाला. त्यांच्यामध्ये कुठेही म्हणजे ताळमेळ नाही आहे, सगळ्यांची दोंडं विरोधी दिशेला आहेत. मी तुम्हाला सांगतो देशातली जी आता इंडिया आघाडी झालेली आहे ती सुद्धा अशीच आहे. एक नाव फक्त तुम्ही सांगा नेत्याचं, एकही जण सोबत राहणार नाही एकमेकाच्या, कसली इंडिया आघाडी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना कुणाला काही म्हणू द्या, ते एकत्र राहणार नाही. आणि एकत्र राहिले तरी मी तुम्हाला दाव्याने सांगतो त्यांनी आता एखाद दोन तीन जागा त्याच्या निवडून आणण्यासाठी लक्ष द्यावं. शिवसेनेला तर मी पुन्हा सांगितलेलं आहे ठाकरे गटाच्या की तुम्ही फक्त एक जागा महाराष्ट्रामध्ये निवडून आणून दाखवा. जागा तुम्ही 25 घ्या, 30 घ्या, तर तुम्ही 48 लढा सगळ्या, पण शिवसेनेने एक जागा निवडून आणून दाखवावी. मराठा समाजाच्या सगळे सोयरे काय काय म्हणतात सर, सत्वर साहेब द्या म्हणतात का ते, म्हणजे मला माहिती आहे सरपर साहेब काय म्हणतात, सगळे सोयऱ्यांचं आरक्षण द्यायला. अरे त्यांचं म्हणणं काय सांग ना, माहिती मला मान्य केलं होतं आता देताना. आणि सगळे सोयऱ्यांचा अर्थ ज्यांनी त्यांनी आपापल्या परीने वेगळा केलेला आहे. सोयरे म्हणजे आता माझी मुलगी जर समजा मी कुणबी आहे आणि मराठा समाजाकडे माझी मुलगी दिली तर त्यांना सुद्धा सगळ्यांना कुणबी करा असं जे म्हटलं जातं त्या कदापि शक्य नाही, असा कायदा कुठे नाही. जरांगे पाटलांना मी त्या दिवशी तेच सांगितलं, सर्वांची भूमिका हीच आहे. पण आम्हाला आरक्षण आणि हे आरक्षण असं दिलं तर हे 4-8 दिवसामध्ये कोर्टाचं फेकून दिलं त्याला, ते काय टिकणार आहे का? म्हणून जे नियमात आहे मला वाटतं ते दिलं. सर्व देशामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे, पितृसत्ताक पद्धती आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती नाही, आईच्या नावावर कुणालाही दाखला मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे समजून घेतलं पाहिजे आणि आम्हाला हे कायम टिकणार द्यायचं आहे. नाही तर तुम्ही म्हटलं साहेब देऊन टाकलं झालं सगळं जल्लोच झाला, 15 दिवसांनी परत कोर्टाने दिलं फेकून, मग काय करणार? आम्हाला यावेळेला मराठा समाजाला टिकणारं आरक्षणच द्यायचं आहे. मागच्या वेळेला आम्ही दिलं होतं, दुर्दैवाने ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते उद्धवजी त्यांनी ते घालवलं. आता आम्हाला तशा पद्धतीने काहीच करायचं नाही आहे. आम्ही पूर्ण ताकदीने बॅकवर्ड कमिशनच्या माध्यमातून मी सगळा सर्वे केलेला आहे आणि आम्ही सिद्ध करून देऊ. मग क्युरिटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून असेल, बॅकवर्ड कमिशनच्या माध्यमातून असेल, आम्हाला टिकणारं आरक्षण मराठा समाजाला यावेळी द्यायचं आहे.